अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उमरे येथे लवजिहाद फसवणूक व धर्मांतराचे अनेक प्रकार घडत असल्याचा आरोप करत त्या घटनांचा कोपरगाव शहर व तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। तसेच लवजिहाद फसवणूक व धर्मांतर सारखे प्रकार रोखण्यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातील शाळा, कॉलेज, ट्युशन वर्ग, थिएटर, एसटी स्टँड व इतर गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवून मुली महिलांना दिलासा द्यावा अशी मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना देण्यात आले आहे। यापुढे कोपरगाव शहर व तालुक्यात लवजिहाद सारखे प्रकार घडल्यास संबंधित गुन्हेगारांचा जागेवरच बंदोबस्त केला जाईल असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला असून कोपरगाव शहराच्या विविध प्रभागात असलेले बेकायदेशीर विनापरवाना मदरसे, प्रार्थनागृहे, दर्गे, मस्जिद यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी सदर निवेदनातून शेवटी करण्यात आली आहे। उपस्थित बंधूंनो, कोपरगाव शहरातील प्रचंड आक्रोश मोर्चानंतरही अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये लवजिहादी प्रवृत्तींनी नंगानाश घातलेला आहे। उमरे येथील घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। या आजच्या या निवेदनाच्या निमित्ताने मी कोपरगाव शहरातील सर्व मुस्लिम प्रमुख कार्यकर्ते सर्व मौलाना यांना जाहीरपणे सांगू इच्छितो की कोपरगाव शहरामध्ये जो आक्रोश मोर्चा शांततेमध्ये पार पडला त्याची दखल आपण घेतली पाहिजे। हिंदूंनी अतिशय शांततेमध्ये मोर्चा काढू नये, जे काही माजलेले मुस्लिम तर अशाच प्रकारे हिंदू मुलींची महिलांची विटंबना करणार असतील तर अशा प्रवृत्तीचा बेत रस्त्यावर बघितल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मुस्लिम कार्यकर्त्यांना, मौलानांना पुन्हा एकदा माझं आव्हान राहील की तुम्ही तुमच्या मस्जिदीमध्ये दर शुक्रवारी एकत्र जमता, या निमित्ताने तुमच्या सर्व समाजाला तुम्ही आव्हान करा की कोपरगाव शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडू कर द्यायची नसेल तर जे मुस्लिम समाजकंटक आहेत त्यांना तुम्ही आवरलं पाहिजे। तुम्ही जर आवरलं नाही, दुर्दैवाने जर कोपरगाव शहरामध्ये जर काही गैरप्रकार जर घडला तर वर्षानुवर्ष कोपरगाव शहरामध्ये कष्ट करून पोट भरणारे जे सामान्य मुस्लिम आहेत त्यांच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण जे गुंड प्रवृत्तीचे आहेत, जे देशद्रोही प्रवृत्तीचे आहेत, अशाच प्रकारचा हा देशद्रोह देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये सुरू आहे। पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की कोपरगाव शहरामधील हिंदू मुस्लिम सलोखा जर टिकवायचं जर असेल तर गुंड मुस्लिमांना वठणीवर राहणं, तुम्हाला ते जर जमणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून आक्रमकपणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। यानिमित्ताने हा इशारा देऊन टाकतो, मुस्लिम कार्यकर्त्याशी माझं मध्यंतरी बोलणं झालं, ज्या गाईला, ज्या गोमातेला हिंदू धर्म मानतो त्या गोमातेची सर्रास हत्या कोपरगाव शहरामधले 15-20 कसाई संजयनगरमध्ये करतायत, त्यांना जर तुम्ही वट्टीवर आणलं नाही तर कोपरगाव शहरामधलं वातावरण बिघडल्याशिवाय राहणार नाही। हे मी तुम्हाला पुन्हा त्रिवार सांगतो, इथून पुढच्या काळामध्ये आपल्या आचरणामध्ये बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे आम्ही आता निवेदनामध्ये सुद्धा उल्लेख केला आहे की कोपरगाव शहर परिसर व तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बिना परवाना बेकायदा आक्रमण करून जागा बळकवून अनेक ठिकाणी दर्गे, प्रार्थनागृह आणि मशिदी उभारण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। संबंधित सर्व अधिकाऱ्यांना मी इशारा देऊन टाकतो की लवकरात लवकर हे बेकायदा अतिक्रमण तुम्ही काढून टाका, ते अतिक्रमण जर तुम्ही काढले नाही तर तुम्हालाच कोपरगाव शहरामधून हाकलण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे। धन्यवाद। तालुक्यातील उमरे गावामध्ये जो लव जिहादचा प्रकार झाला त्याचा सकल हिंदू समाजातर्फे मी पहिले जाहीर निषेध करतो। आज आम्ही सर्व हिंदू सकल समाज, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना निवेदन द्यायला आलेलो आहे, कारण की कोपरगावात एवढा मोठा मोर्चा होऊन बी हा प्रकार, ही प्रवृत्ती काय त्यांची जात नाही आहे। ज्या अशा प्रवृत्तीचे लोक आहे त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे। तसेच हरियाणामध्ये जो हिंसाचार झाला, आपले महादेवाच्या यात्रेमध्ये
जी मिरवणूक निघाली होती त्यावेळेस गोळीबार दगडफेक झाली, शिवभक्तांच्या गाड्या जाळल्या गेल्या, तर हा प्रकार काही थांबायला तयार नाही. पण अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्या समाजाने खड्यासारखं बाजूला काढायला पाहिजे. वास्तविक पाहता त्यांना पाठीशी घालण्यात काही उपयोग नाही. आज सर शांततेत चालू आहे, उद्या शांततेत राहील असं काही सांगता येणार नाही. मी सकल हिंदू समाजाच्या वतीने हरियाणामध्ये जो प्रकार झाला आणि उमरे या ठिकाणी जो प्रकार झाला त्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20 जुलै रोजी कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी, सर्व समाज, सर्व संस्था यांनी सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण कोपरगाव शहर, संपूर्ण कोपरगाव तालुका बंद ठेवून लव जिहादच्या विरोधात सर्वांनी आक्रोश मोर्चा काढला होता. या आक्रोश मोर्चा अतिशय शांततेत व चांगल्या वातावरणात पार पडला, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानतो. तसेच आपल्या राजमाता अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात उमरे या गावी एका शिक्षिकेने तरुण मुलींना त्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार आणून त्यांना लौक जिहादच्या मार्गाने नेण्याचा जो प्रयत्न केला आणि तो उघडकीस आला, ह्या घटनेचा आम्ही जाहीर तीव्र निषेध करतो. असं जर शिक्षिका असं जर मुलींना वाईट वळणाला लावित असेल तर जे गुरूंचं आपल्या समाजात स्थान आहे त्याला निश्चित काळीमा लागेल. म्हणून इथून पुढे अशा घटना होऊ नये. तसेच हरियाणात शिवभक्तांच्या यात्रेवर जो भ्याड, गोळीबार आणि दगडफेक होऊन त्यात निष्पापाशे 4 शिवभक्त आणि 2 पोलीस यांचा मृत्यू झाला, त्या शहीदांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असं जर या देशात कायम हिंदू समाज जर शोषक आहे असं समजून जर कायम त्यांच्यावर अन्याय होणार असेल तर इथून पुढं हिंदू समाजही काही शांत बसणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. झालेला अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील जी घटना आहे तिचा आम्ही तीव्र निषेध करतो व त्यांनी जो राहुरी बंद, तालुका बंद, हिंदू जनाक्रोश मोर्चा पुकारलेला आहे त्यालाही आम्ही सकल हिंदू समाज कोपरगाव तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. आज आमचे कोपरगाव शहरातील सर्व हिंदू सकल संघटनेचे जे कार्यकर्ते ते या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले. सर्व कोपरगावातील गणेश मंडळाचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे. मी सर्वांचे आभार मानतो आणि मुस्लिम समाजातील जे प्रमुख लोक आहेत, जे बुद्धिवान लोक आहेत, जे समाजसेवक आहे त्यांनाही आम्ही विनंती करू इच्छितो का इथून पुढे अशा घटना घडू न देणे ही त्यांची जबाबदारी आहे. तरी सर्वांनी सहकार्य करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.